कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरेगाव भीमा इथून यवतमाळ या आपल्या गावी पायी जाण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या समवेत निघालेले मजूर महिला वडाळा बहिरोबा इथे प्रसूती झाली होती। त्या महिलेची प्रसूतीनंतर यवतमाळ या आपल्या गावी रवानगी करण्यात आली आहे। यासाठी नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी पुढाकार घेतला आणि स्वखर्चानं या दाम्पत्याला रुग्णवाहिकेच्याद्वारे घरी पोहोच केलाय। कोरेगाव भीमा इथे उपजीविका करण्यासाठी आलेलं दाम्पत्य पायी प्रवास करत आपल्या गावी यवतमाळ इथे चाललं होतं, मात्र पायी चालत असलेल्या या महिलेची प्रसूती वडाळा इथे परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीनं बँकेच्या एका आडोशाला करण्यात आली होती। सुखरूप प्रसूती झालेल्या या महिलेसह तिच्या बाळाला आणि कुटुंबाला पुढचा प्रवास कसा होईल याची धास्ती पडली होती। असं असताना नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या या महिलेला तिच्या घरी कुटुंबाच्या समवेत पोहोच करण्याची जबाबदारी उचलली। लॉकडाऊनच्या या काळामध्ये अडवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं तशी रितसर परवानगी घेण्यात आली आणि या महिलेला पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे या सर्व कुटुंबाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलंय। कोरोनाच्या या संकटामध्ये आरोग्यदूत बनून अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका, आरोग्य सेविका, सेवक हे प्रयत्नांद्वारे मोठा लढा देत आहेत। डॉक्टर अविनाश काळे यांनी प्रसूत झालेल्या या महिलेला कुटुंबाच्या समवेत यवतमाळला पोहोच करण्याची जबाबदारी घेतली आणि देवदूत बनून हे कार्य केलं। या कार्याचं समाजामध्ये मोठं कौतुक होत आहे। दिनांक 19 एप्रिल रोजी पुण्यावरून यवतमाळला पायी जात असताना एका मजूर महिलेचा वडाळा बहिरोबा येथे प्रसूती ATM मध्ये प्रसूती करण्यात आली। त्यानंतर सदर महिला आणि तिची मुलगी सुदृढ स्वरूपात नेवासा ग्रामीण रुग्णालय येथे शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली ऍडमिट होती। सदर महिलेला डिलिव्हरीनंतर ती सुखरूप झाल्यानंतर तिला यवतमाळला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली, तर या वेळेला शासकीय यंत्रणेच्या विनंतीनुसार श्वास हॉस्पिटलमार्फत त्यांच्या जाण्याची व्यवस्था आमच्या ॲम्ब्युलन्समार्फत मोफत करण्यात आली। सदर महिला आत्ताच आलेल्या निरोपानुसार एक अर्धा तासापूर्वी यवतमाळ येथे सुखरूप पोहोचलेली आहे। बाळ आणि बाळाच्या दोघांची तब्येत चांगली आहे आणि दोन्हीही सध्या यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात ऍडमिट आहेत। आणि पुण्याहून येत होतो, त्याच्यात रस्त्यात डिलिव्हरी झाली, ती तशी काळे साहेबांनी मदत केली, ती तशी रस्त्यात डिलिव्हरी झाली, काळेसरनं मदत केली। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।